कोण आमदार कोण होईल? आमदार तर नागवडे काय म्हणजे का ताई कस काय नागवडे वगैरे चांगले कारखान्यात आणि इकडे चौकड आहे पहिल्यापासून त्यामुळे कामकाज चांगले आहे त्यांचे. बाबा काय वाटतं कोण होईल आमदार? कशामुळं काय त्यांची कामगिरी चांगली आहे, लोकांना फसवाफसवी नाही, ही झाली लापाडी यांच्याकडे. त्याच्यामुळे आता लोकांचं बदल झाला की नागवडेच व्हायला पाहिजे. काही नाही केलं ह्या आमदारांनी, काही नाही केलं. गृहमंत्री होता, वनमंत्री होता, तुम्ही काय केलं का तालुक्याचं? काही नाही तालुक्याचं. साथ कोणाला देईल महाविकास आघाडीच्या नेत्याला की राहुल जगताप? राहुल दादांना साथ द्यायला. काय केलं काय बाबा, पाच वर्ष नाही 25 होती, त्याचा फायदा तसं या आम्हाला निदान 20,000 रुपयातून कळायला पण आमचे फायदे झालेच ना. राहुल जगताप बी आमदार होते ते आता पण मग त्यांनी काय केलं अजून? त्यांनी विचारलं खड्ड्यानेचा फटकार झाले तुमचे वाटे. नागवडे घराणे आम्ही बापूंच्या पासून त्या कार्यकर्ता, त्यांच्याकडे सगळं खरं आहे. हा आता बदल असा झाला भाई, नागवडे आमदार झाले शेत तालुक्यातून का सांगणार? त्यांच्यावर जे 14 उपकार केले त्या उपकाराची जाण ठेवायला पाहिजे. पाचपतीला बी 19 मतदानाला नागवडे कुटुंबाने मदत केली, त्या दोन्ही कुटुंबाला दोनदा आमदार केले. त्यांनी मग त्यांच्याकडे इमानदारीच नाही. आमच्या मतदारसंघात राहू शकतो ह्या वेळेस अनुराधा वहिनीचं आमदार व्हायला पाहिजे, कारण श्रीमंत तालुक्याचा विकास त्यांच्याशिवाय आता कोणीच करू शकत नाही. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा. घेणार मतांचा अंदाज, सत्ता कोणाची येणार, कोण होणार मुख्यमंत्री, कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वरचढ, महायुती की महाविकास आघाडी, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा, या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल. मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये फक्त डेट्सअप मराठीवर. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसात मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. आज आपण आलो आहोत श्रीगोंदा शहरामध्ये. या ठिकाणी अत्यंत मातब्बर नेत्यांमध्ये लढत होणार आहेत. महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर अपक्ष उमेदवार म्हणून राहुल जगताप देखील रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महायुतीकडून विक्रम पाचपुते हे देखील रिंगणात आहेत. तर या बलाढ्य नेत्यांमध्ये कोण बाजी मारणार आणि मतदारसंघामध्ये कोणाचा कौल काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. चला तर मग आपण नागरिकांशी संवाद साधूया, त्यांच्या मनातला आमदार नेमका आहे तरी कोण. बाबा काय वाटतं कोण श्रीगोंद्याचा आमदार कोण होईल? काय एकंदर काय वातावरण काय येतं? चांगलं वातावरण. कोण कोण आमदार कोण होईल? आमदार नागवडे. काय म्हणजे का ताई कस काय नागवडे वगैरे चांगले काम काम चांगले. पण आता एवढे मातब्बर नेते येत मतदारसंघात, पाचपतींची एवढे वर्ष सत्ता होती, काय वाटत? काय नाही त्यांचं काय काय नाही. बाबा तुम्ही तर लय निवडणुका बघितल्या असतील आहे का नाही? पहिल्यापासून बापूजीचे आजपर्यंत बापा अजून कोणाला मतदान सोडून केलंच नाही बापूला मुळे कारखान्यात सभासद येत आणि इकडे चौकड आहे पहिल्यापासून, त्यामुळे कामकाज चांगलं आहे त्यांचं. पण आता पण आता पाचपुतींनी एवढे वर्ष सत्ता आहे त्यांची, आता कसं काय केलं काय केलं त्यांनी काय केलं सांगायला जागा नाही ना. काय केलं जागा हा ना मग काय केलं काय पाचपुतींनी? मग 5 वर्ष नाही 25 होती, त्याचा फायदा तसं या आम्हाला निदान 20,000 रुपयातून कळायला पण आमचे फायदे झालेच ना. राहुल जगताप बी आमदार होते ते आता पण मग त्यांनी काय केलं अजून? त्यांनी विचारलं खड्ड्यानेचा फटकार झाले पुढे वाटेत. आता गेल्या अनेक वर्षांपासून पाचपुतींच्या घरात ही सत्ता आहे, तर मग काय वाटतं यावेळी परिवर्तन होईल किंवा 100% परिवर्तन होईल? कोण होईल आमदार? 100% राहुल दादा आमदार होतील. हा राहुल दादांनी फॉर्म भरलेला नाही, हा आम्ही जनता सर्वसामान्य माणसं आहे त्यांनी आम्ही फॉर्म भरलेला आहे. आम्हाला फक्त दादांना आमदार होता पाहिजे, कारण आमच्यासाठी रात्रंदिवस झटणारा माणूस 365 दिवस आणि 24 तास झटणारा माणूस फक्त राहुल दादा आहे, हे आम्हाला आमची आम्हाला माहिती आहे की आमच्या वेळ आल्यानंतर कोण वेळप्रसंगी कोण आलेले कोणी साथ दिलेली. तर कोण आमदार होईल? आमदार राहुल दादा जगताप. राहुल दादा कारण राहुल दादांचं सांगायचं झालं तर राहुल दादांना घरी जायचं म्हणलं राहुल दादांच्या, तर सर्वसामान्य जनता किंवा गरगरीब तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता दादांपैसे, दादांच्या गेटवर कसलाही पास नाही किंवा काही नाही. तुम्ही बाकीच्यांच्या ठिकाणी जायचं म्हटलं तुम्हाला पास द्यावा लागतो, पीएला जाऊन पास दाखवून गोरगरीब जनतेला वेटिंग करावं लागतं. पाचपतीला बी 19 मतदानाला नागवडे कुटुंबाने मदत केली होती, त्या दोन्ही कुटुंबाला दोनदा आमदार केलंय. त्यांनी मग त्याची त्यांच्याकडे इमानदारीच नाही.
प्रश्न हा रस्त्याचे महत्वाचे आहेत आमच्या गावामध्ये. सर्व वाडी वस्ते कोणचाही रस्ता चांगला राहिलेला नाही. बाबा काय वाटतं कोण होईल आमदार? नागावडे. नागावडे. हा कशामुळे काय? त्यांची कामगिरी चांगली आहे, लोकांना फसवा फसवी नाही, ही झाली लापाडी यांच्याकडे. आणि मग त्याच्यामुळे आता लोकांचं थोडं बदल झाला, कोण नागावडे व्हायला पाहिजेत. आणि दादा कोणतेही काम हाती घेतल्याशिवाय, हाती घेतलं की ते सोडत नाहीत. म्हणजे एक काम 100 कामापेक्षा एकच काम केलं की ते कम्प्लीट करायचं, मग दुसरं हाती घ्यायचं. हे दादांचं पहिल्यापासून. ह्या वेळेस अनुराधा वहिनीच आमदार व्हायला पाहिजेत, कारण श्रीगोंद्याच्या तालुक्याचा विकास त्यांच्याशिवाय आता कुणीच करू शकत नाही. जे विद्यमान आमदार आहे त्यांच्याकडून काही कामं झालीत का? काहीच कामं तसे झालेले नाहीत. हो, पाचपुते गेले अनेक वर्षांपासून आमदार होते. काय काही नाही केलं. हा आमदारांनी काही नाही केलं. गृहमंत्री होता, वन मंत्री होता, तुम्ही काय केलं का तालुक्याचं? काही नाही तालुक्याचं केलं. काय वाटतं बाबा, काय नेमकं कुठली कामं झाली नाही तालुक्यामध्ये? रस्ते झालं ते, काही कामं नाही झालेली त्यांची. ज्याने 40 आमदारकी देऊन काही नाही, आता बदल हा होणारच करणारच आहेत लोक. मतदारसंघात रस्ते, लाईट, पाणी हे व्यवस्था, शिक्षण एक चांगली चालवलेली, आणि कारखाना एक नागवड्यांनी चांगला चालवलेला आहे. बाप्पूंचा वारसा घेऊन त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव बी खूप चांगला कारखाना. आणि बाप्पू इतकं लक्ष तर कोणीच जपलं नाही, मुला इतकं बाप्पूंनी कारखान्याला जपलेलं आहे. ताईंना आधी काँग्रेसमध्ये होत्या, राष्ट्रवादी जाऊन आल्या, आता मशालीकडे. तर त्या आघाडीच त्यात ना तो कोण फिरड्या तरी तिथं त्यात ना. त्याकड पक्ष कुठं पक्ष बदलायला पण अशी त्या आघाडीच त्यात ना. ताईंना मतधिक्य मिळेल का? आता एवढे मातब्बर नेते इथं मतदार 100% मिळणार. जे समजा बाप्पूंच मतदान आहे ते आज त्यांच्या बरोबरच आहे ना. आज आता हे शिवसेनेच पुन्हा भेटणार आहे. दादा काय वाटतं कोण होईल आमदार श्रीगोंद्याचा? एक सानोराधा ताई महत्वाचे वाटतं बरं. प्रश्न किती सोडले गेले पाहिजे? प्रश्न सोडले गेले पाहिजे. रस्ता, पाणी, दुसरा काय प्रश्न येतो? आणि ह्यांनी काही नाही केलं. मंत्रीपद 3 ओघलो, इकडे रस्ते सुद्धा नाही तालुक्यात. तुम्ही पाहिले ना रस्ते खड्डे गुडघे आहेत कांडले. गाडीतून हानुशी वाटणार. आता त्यांच्या गाडी हाय फळ आमच्या सारखेच कोवळी मुली ते बाहेर निघायची बरे आली एवढे रस्ते गाणे सांगायचे. आता त्यातलं कोणी येऊ पण पाण्याचा प्रश्न आणि रोडचा प्रश्न त्यांनी हे करा केला पाहिजे, बाकी काय नाही. रस्त्याचे काम आहेत, बाकी जर पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे आमच्या, हे काम तरी झाले पाहिजे. आता बदल असा झाला पाहिजे. नागवडे आमदार झाल्याशिवाय तालुक्यातून कसं होणार? पण इथले स्थानिक प्रश्न मार्गी लागले का मतदारसंघातले? पाणी असू, रस्ते असू, आणखी काही समस्या लागलेली ना? चालू आहेत रस्त्याचे काम. नागवडेच जे फाउंडेशन मतदान आहे त्याला शिवसेनेचं जे मतदान आहे ते जवळजवळ गाडेसरांना 25,000 पडलं होतं मागच्या वेळेस. त्यात आता वाढवणार, ते कडवट मतदान असतं आणि ते सगळं मतदान नागवड्यात वाढवणार. पण आता काय वाटतं की राहुल जगताप बी होते नाही का? त्यांनी ताईंनी राहुल जगतापांना साथ दिली होती. जगताप होते पण नागवड्याचे लोक त्यांच्या बरोबर होते ना. त्यांना ज्यावेळेस आमदार केलं त्यावेळेस आम्ही स्वतः त्यांच्याच बरोबर होतो ना. बरोबर. पण आता राहुल जगताप त्यांच्या विरोधात उभे राहिले. उभे राहिले त्यात आम्ही आमच्या जागेवर राहिलो. पाचपोतेला बी 19 मतदानाला नागवडे कुटुंबाने मदत केली होती. त्या दोन्ही कुटुंबाला 2 आमदार केले त्यांनी. मग त्यांच्याकडे इमानदारीच नाही. नागवडे होणार ना? नागवडे होणार. आणि पाचपोतेंचे बी घरात सातत्याने आमदारकी राहिलेली आहे. राहत राहतात का? ते 12 येत. ते 12 येत नाही, 40 झाले ते उभे राहते. त्याचा काय विचार करायचा? पण आता ताईंना उभाटा म्हणजे मशालीकडून ठाकरे घाटाकडून उमेदवारी मिळाली, पण शिवसेनेचं इथं तेवढं वर्चस्व नाही. आता कसं उगानी जोड? आम्ही शिवसेनेत गेलो ना, आम्ही त्यांचेच आहे. त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेतच जाणार ना, आम्ही दुसरा पक्ष नाही जाणार. मग यंदा परिवर्तन होईल असं वाटतं? होणार ना, 100% होणार. आमच्या मतदारसंघात राहुल जगताप 100% जनता साथ देणार आहे. आणि दादा हे 2024 आमदार नक्की असतील. सर्वसामान्य जनता राहुल दादांच्या पाठीमागे आहे. महाआघाडीत मागच्या 2019 हे झालेले ना, दादा थांबले होते ना, बाकीच्यांना चान्स दिला होता. बाबा काय वाटतं ताई उभे आहेत उमेदवारी म्हणून, होतील का आमदार? आमदार झालीच पाहिजे. आमचं मत आहे आमदार झालीच पाहिजे.